हाय ऑल, आज आपण बघणार आहोत कॉन्टिनेंटल GT 650 चे मायनर प्रॉब्लेम्स काय काय येतात की ज्यावेळेस आपण कॉन्टिनेंटल GT 650 घेतो आणि राईड करतो त्यावेळेस. तर मोस्टली आपल्याला 3 ते 4 प्रॉब्लेम्स डेफिनेटली फेस करावे लागतात की ज्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आहे जे बाईकचं वेट. जे फर्स्ट पार्ट येतो ते बाईकचं वेट जे आहे ते, कारण बाईकचं वेट जास्त असल्यामुळं आपण इझिली बाईकला नॅव्हिगेट करू शकत नाही असं मला वाटतं आहे. आणि प्लस जे सगळ्यात डिफिकल्ट पॉईंट म्हणजे ज्यावेळेस आपण बाईक ट्रॅफिकमध्ये चालवतो त्यावेळेस, कारण इंजिन खूप खूप म्हणजे खूप गरम होतं त्यावेळेस, आपल्याला कंटिन्यू जास्त तापतं आणि ते आपल्या पायालासुद्धा हीट त्याची फील होते. ते एक मेन म्हणजे एक मायनर याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम इन द सेन्स लाईक ते आपण फील करू शकतो, कारण ते डिपेंड करतं की कोण कसं राईड करतं आहे ते. पण मोस्टली ट्रॅफिकमध्ये तो इश्यू होतोच, कारण विदाऊट जीन्स आपण राईड नाही करू शकत ट्रॅफिकमध्ये, बिकॉज ते इंजिन एवढं गरम होतं की ते आपल्याला स्किनसुद्धा बर्न होऊ शकते. त्यामुळं तो एक प्रॉब्लेम येतो ट्रॅफिकमध्ये मोस्टली. अजून एक पार्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कोणतीही गोष्ट कॅरी करतो आणि ज्यावेळेस ते ती गोष्ट कॅरी करताना आपण हँडलला बाईकच्या ज्यावेळेस आपण एखादी कॅरी बॅग लावतो किंवा बॅग लावतो, तर ती आपल्याला काळजी घ्यावी लागते की ती बॅग इथल्या एक्झॉस्ट पाईपपर्यंत टच नाही झाली पाहिजे, बिकॉज त्यामुळे ते बॅग जी आहे ती जळू शकते. जर इथं आपण बघितलं तर इथं ब्लॅक डॉट्स दिसत आहेत किंवा ब्लॅक मार्क्स आहेत, ते माझ्या 2 बॅग्स त्यामुळे जळालेले आहेत. सो ती एक काळजी घ्यावी लागते. आणि आपण बाईकवरती इझिली काय हँग करून कॅरी करू शकत नाही, कारण ते अल्टिमेटली त्या एक्झॉस्ट नोटच्या पाईपपर्यंत येतात आणि ते टच होऊन ज्यावेळेस आपण हँडलला रोटेट करतो त्यावेळेस ते टच होण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्यामुळं ती एक काळजी घ्यायला लागते ज्यावेळेस आपण राईड करतो त्यावेळेस. नेक्स्ट पार्ट म्हणजे ज्यावेळेस आपण बाईक राईड करतो त्यावेळेस जर सरफेस जर एकदम मातीचा असेल, भिजलेला असेल, तर जास्त काळजी घ्यावी लागते, कारण हे टायर्स जास्त हेवी वेट असल्यामुळे का आय एम नॉट शुअर बट ते स्किड होतात. त्यामुळं एकदम असा स्लिपरी रोड असेल किंवा स्लिपरी मातीचा रोड असेल तर त्यावरनं आपल्याला एकदमच केअरफुली बाईकला राईड करावं लागतं. तो एक पार्ट येतो याच्यामध्ये. आणि हो, नेक्स्ट पार्ट म्हणजे सिंगल स्टँड येतं बाईक बरोबर कॉन्टिनेंटल GT 650 बरोबर, ड्युअल स्टँड येत नाही. सो ते आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं. ते असल्याशिवाय आपण बाईकचे सर्व्हिसिंग किंवा इन फ्युचर जर टायर जर पंक्चर वगैरे झालं तर त्यावेळेस ते आपल्याला जास्त हेल्पफुल होऊ शकतं, बिकॉज सिंगल स्टँडमुळं ते डिफिकल्ट आहे. सो ते एक आपल्याला मेन म्हणजे घ्यावं लागतं एक्स्ट्रामध्ये. प्लस मला नाही वाटत की सिंगल स्टँड सॉरी डबल स्टँडवरती कोण सिंगल हँडेडली बाईकला लावू शकतो. सो बाईकचा वेट एक मेन असा कन्सर्न आहे की जो आपल्याला जास्त काळजी कधी कधी करायला लावतो. सो ती एक पार्ट आहे की कधीही ट्रॅफिकमध्ये किंवा पार्किंगच्या वेळेस आपल्याला डबल स्टँडवरती बाईक लावताना प्रॉब्लेम्स इन द सेन्स डिफिकल्टी फेस आपल्याला होऊ शकते. सो तो एक पार्ट आपल्याला केअरफुली घ्यावा लागतं, कारण जर बाईक एका साईडला झुकली गेली तर आपण त्या बाईकचा वेट हँडल करू शकत नाही. आणि त्यामुळेच जर तुम्ही इथं बघू शकत असाल तर इथं जर हे मार्क्स आहेत ते माझ्याकडून बाईक 1-2 वेळेस अशी लावताना हे झालेले आहे, स्किट झालेले आहे. सो एवढं काय मच मोर हे नव्हतं, म्हणजे जास्त जोरात नाही पडली, फक्त बॅलन्सच्या कारणानं ते स्किट झालेले आहे. सो आता आपण गाडीचा एक्झॉस्ट नोट ऐकूया की तो कसा साऊंड करतो ते. आता मी चालू करून दाखवणार आहे.
नेक्स्ट पार्ट म्हणजे जे इथं आपल्याला पेट्रोल म्हणजे पेट्रोलचा सेन्सर दाखवला जातो, तो जर आता आपण जर बघितलं तर आपण सिंगल स्टँडवरती बाईक लावलेली आहे, तर सिंगल स्टँडवरती आपल्याला पेट्रोलचे जे बार्स आहेत ते जास्त दाखवतात, पण ॲक्च्युअल जे सेन्सर आहे ते आपल्याला बाईक ज्यावेळेस आपण राईड करतो मोस्टली 2 ते 3 मिनटानंतर शो करतात, कारण ही टाकी अशी टिल्टेड असल्यामुळं एका साईडला ते सेन्स तो जो सेन्सर आहे तो एकदम प्रिसाईजली दाखवत नाही याच्यामध्ये, सो त्याची काळजी घ्यावी लागते आपल्याला, कारण जरी आता इथे किती 3 आणि 3 6 बार्स दाखवतात पण ॲक्च्युअल याच्यामध्ये 3 बार आहेत, कारण ते मी येताना अगोदरच नोटीस केलेले. सो ते एक गोष्ट आहे की जे एकदम प्रिसाईज नाही आहे.